तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमची पुन्हा एकदा आपल्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, जर तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर सर्वात अगोदर जे लाल कलरचं सबस्क्राईब बटन आहे तर त्याच्यावरती क्लिक करून घ्या। कारण शेतकरी बंधूंनो, आपण कपाशी संदर्भात असा कुठलाही प्रश्न नाही आहे ज्याचं तुम्हाला उत्तर दिलेलं नाही आहे। आणि एकंदरीत निश्चितच पाठीमागच्या वर्षी भरपूर सारे शेतकऱ्यांनी 12 क्विंटल 15 क्विंटलच्या आसपास कपाशीचं उत्पन्न तिथं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि निश्चितच यावर्षीसुद्धा तुम्ही आपले व्हिडिओज पाहून 100% कपाशीचं व्यवस्थापन करा, गॅरंटेड तुमच्या कपाशीचं उत्पन्न तिथं वाढल्याशिवाय राहणार नाही। मित्रांनो, एकंदरीत भरपूर सारे शेतकरी कमेंट करून सध्याच्या काळात प्रश्न विचारत आहेत की सर, आमच्या कपाशीचे पानं तिथं लाल पडले, पिवळे झाले, काय करणं गरजेचं आहे, कोणती फवारणी घेऊ, कोणतं खत टाकू, नेमकं ही काय जास्त मोठी समस्या तर नाही ना? तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, सर्वात अगोदर जाणून घेऊया की बाबा कपाशीचे पानं लाल पडतात किंवा शेतकरी बंधूंनो पिवळे का पडतात, त्याच्या पाठीमागं अशी कोणती कारणं आहेत। शेतकरी बंधूंनो, कपाशीचे पानं लाल पडण्याच्या पाठीमागं किंवा पिवळे पडण्याच्या पाठीमागं एक सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम असतो, तर तो म्हणजे अन्नद्रव्याची कमतरता। म्हणजे जे आपण वेगवेगळ्या प्रकारचे खतं टाकतो तर त्या खताच्या कमतरतेमुळं किंवा ते खतं आपल्या पिकाला उपलब्ध न झाल्यामुळं आपल्या कपाशीचे पानं तिथं लाल किंवा पिवळसर पडू शकतात। आता अन्नद्रव्याची कमतरता का होते? बऱ्यापैकी आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, आम्ही तर वेगवेगळे खतं टाकलेत, भरपूर जास्तीत जास्त खतं, आणि तेही तुमच्याच मार्गदर्शनाने तिथं केलेलं आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, होतं काय, बऱ्यापैकी सारखा पाऊस तिथं चालू राहिल्यामुळं आपल्या जमिनीमध्ये तिथं वापसा कंडिशन किंवा जमिनीमध्ये म्हणावं तसा पाण्याचा निचरा होत नाही, जमीन कोरडी होत नाही। जमीन कोरडी न झाल्यामुळं जे कपाशीच्या मुळं असतात तर त्याला अन्नद्रव्य सहजासहजी ओढून घेणं सोपं जात नाही किंवा शोषल्या जात नाही किंवा अन्नद्रव्य मुळाद्वारे ओढल्या जात नाही। तर ह्या समस्येमुळं आपल्या कपाशीचे पानं तिथं पिवळे पडू शकतात, लालसर पडू शकतात, आणि किंवा त्याच्यानंतर शेतकरी बंधूंनो आपल्या कपाशीला तिथं जास्तीत जास्त पातेदार नवून जास्तीत जास्त बोंडात रूपांतर झालं आहे। जास्तीत जास्त बोंडामध्ये रूपांतर झाल्यानंतर जे अन्नद्रव्याची कमतरता आपल्या कपाशीच्या झाडामध्ये तिथं पडू शकते, जास्तीत जास्त बोंडात रूपांतर झाल्यामुळे जे अन्नद्रव्य तर ते बोंडामध्ये शोषून घेतलं जातं, आणि अशा टायमालासुद्धा तिथं कपाशीची पानं तर ते शेवटी लालच पडलेले आपल्याला पाहायला मिळतात। परंतु पातेधारणा अवस्थेत बोंड लागण्याच्या अगोदरच आपल्या कपाशीची पानं तिथं लालसर जर पडलेले असेल तर आपल्याला जे सूक्ष्म अन्नद्रव्य असलेलं काही खतांचा तिथं फवारणीमधून वापर करायचा आहे। आता सूक्ष्म अन्नद्रव्य असलेले वेगवेगळे प्रकारचे खतं आहेत, जसं पूर्वा कंपनीचं चिलमिक्स कॉम्बी येतं, तर या खताचं तुम्ही फवारणीमधून प्रति 15 ते 20 लिटरच्या पंपसाठी 25 ग्रॅम तिथं कोणत्याही इतरची फवारणी करता तर त्याच्यामध्ये करू शकता। किंवा शेतकरी बंधूंनो, अतिशय स्वस्तात मस्त जे RCF कंपनीचं मायक्रोला या नावानेसुद्धा एक सूक्ष्म अन्नद्रव्य असलेलं खत किंवा न्यूट्रियंट तिथं उपलब्ध आहे, तर या मायक्रोलाचंसुद्धा तुम्ही प्रति 15 ते 20 लिटरच्या पंपसाठी 35 ते 40 मिली फवारणीमधून कोणत्याही फवारणीमध्ये मिक्स करून वापर करू शकता। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला हे नसेल वापरायचं तर सरळ सरळ जे आपलं मॅग्नेशियम सल्फेट येतं, प्लेन मॅग्नेशियम सल्फेट, याचा 15 ते 20 लिटरच्या पंपसाठी 100 ग्रॅम फवारणीमधून वापर तुम्ही तिथं करू शकता। शेतकरी बंधूंनो, एकंदरीत जर तुम्ही अशा प्रकारे जर तिथं तुमच्या कपाशीवरती फवारणी केली वेगवेगळ्या प्रकारच्या दुय्यम अन्नद्रव्याची तर 100% तुमच्या कपाशीचे पानं लाल पडले असेल तर ते लाल पडलेले तसेच राहतील। परंतु जे इतर पानं लाल पडायला लागलेले असतात तर ते 100% तिथं हिरवेगार राहतील, आणि एकंदरीत जे लाल जरी पडलेले असते तर त्यालासुद्धा थोडीफार मदत होईल हिरवेगार होण्यासाठी। कारण जे आपल्या पिकामध्ये नुकसान झालेलं असतं तर ते काय भरून निघत नाही, परंतु अजून नुकसान होऊ नये याच्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या फवारणी तिथं सांगत असतो। तर शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ कसा वाटला आहे निश्चितच खाली कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असला तरच चॅनलला सबस्क्राईब करून इतर आपले कापूस उत्पादक जे शेतकरी मित्र आहेत तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो।